पुरुषांचं वर्चस्व असलेल्या भारतीय नौदलाच्या इतिहासामध्ये प्रथमच एका महिलेचा पायलट म्हणून समावेश करण्यात आलाय. शुभांगी स्वरूप असं या महिला पायलटचं नाव आहे. शुभांगी या मूळच्या बरेलीच्या रहिवासी आहेत. त्यांच्याबरोबरच आणखी 3 महिलांचाही नौदलामध्ये समावेश करण्यात आलाय. त्यांच्यावरही महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत. नौदलामध्ये महिलांना पायलट म्हणून घेण्यासाठी 2015 मंजुरी देण्यात आली होती. बुधवारी शुभांगी स्वरूप इंडियन नेव्ही अकादमीच्या पासिंग आउट परेडमध्ये सहभागी झाल्या होत्या. तोही विमानामध्ये पायलट म्हणून त्यांची नियुक्ती होण्याची आता शक्यता आहे. ही केवळ रोमांचकारी संधी नाही तर हे जबाबदारीचं काम आहे अशी प्रतिक्रिया शुभांगी यांनी यावेळी दिली. विशेष म्हणजे त्यांचे वडीलही भारतीय नौदलामध्ये कमांडर आहेत.